नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य प्रशासन विभाग 2 प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिति यांच्याकडून यांच्यासाठी आलेले परिपत्रक आहे। विषय पहा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत हर घर झंडा उपक्रम राबवण्याबाबत हा एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवायचा आहे, त्या संदर्भातले हे परिपत्रक आहे। काय आहे कार्यक्रम आणि कशा पद्धतीने तो राबवायचा याच्या संदर्भातली माहिती पाहून घेऊया। भारताचा स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात। स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे। स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुरलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची ज्वलज्वल भावना कायमस्वरूपी जनमनात राहावी या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झंडा या उपक्रम राबवण्यात येत आहे। कसा आहे कार्यक्रम त्या संदर्भातले भाव्या, म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला होत आहेत, तर त्या संदर्भामध्ये एक कार्यक्रम या ठिकाणी राबवायचं ठरवलेलं आहे आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत। आणि कार्यक्रम काय आहे, हर घर झंडा म्हणजेच घर घर प्रत्येक घरावरती झंडा किंवा तिरंगा अशा पद्धतीने घर घर तिरंगा असा एक कार्यक्रम ह्या ठिकाणी घेतला जातो आहे। या कार्यक्रमाच्या संदर्भातले खालील मार्गदर्शक सूचनांचा वापर करून उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात यावा। सर्व शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना सरकारी संस्था यांनी त्यांच्या इमारतींवर सर्व शासकीय इमारती निमशासकीय खाजगी असतील सहकारी संस्था असतील तर यांच्या इमारतीवरती नागरिकांनी त्यांच्या घरावरती राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिद्धी मोहीम राबवण्यात यावी अशा पद्धतीची माहिती यामधून देण्यात आलेली आहे। म्हणजे शासकीय इमारती आहेत, निमशासकीय इमारती आहेत, खाजगी इमारती असतील, सहकारी संस्था असतील आणि इतर ज्या नागरिकांच्या त्यांच्या घरं असतील तर त्याच्यावरती देखील स्वयंस्फूर्तीने स्वतःहून हे तिरंगा त्या ठिकाणी लावायचा आहे। याबाबत सूक्ष्म नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येऊन उपरोक्त कालावधीत सदर उपक्रम यशस्वीपणे राबवावे। तिरंगा हा निःशुल्क असणार नाही हे महत्त्वाचं आहे, तिरंगा आपल्याला विकत घ्यावा लागणार आहे, तिरंगा हा निःशुल्क असणार नाही आहे। नागरिकांनी तो स्वइच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करायचं आहे। प्रत्येक तालुक्यानुसार आवश्यक असलेल्या ध्वजांची संख्या निश्चित करणे महत्त्वाचे आहे। विविध स्तरातून सहकार्य मिळवण्यासाठी शाळा कॉलेज NCC NSS स्वयंसहायता समूह युवा मंडळ असतील इत्यादींमधून तिरंगा व्हॉलेंटियर्स म्हणून नियुक्ती करणे, तसेच स्थानिक स्तरावरून माजी पालकमंत्री असतील, माननीय खासदार असतील, माननीय आमदार असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी असतील, सदस्य असतील, इतर प्रतिष्ठित नागरिक असतील, खेळाडू असतील, अधिकारी असतील यांच्याद्वारे नागरिकांना हर घर तिरंगा अभियानांतर्गत आवाहन करण्यात यावे। म्हणजे जे जे लोक आहेत की जे लोकांशी कनेक्ट आहेत त्या सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घ्यायचा आणि त्यांनी लोकांना आवाहन करायचं आहे। प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितांचे पालन करावे। आता ही एक महत्त्वाची गोष्ट असते, तिरंगा संहिता आपल्या देशामध्ये आहे, तिरंग्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टींचं पालन करावं लागतं आपल्याला, तर ते कुठली संहिता ही देखील आपण नंतर एकदा सेपरेट व्हिडिओमध्ये अभ्यासूयात पाहूयात, पण ही तिरंगाची संहितांचे पालन केले जावं करावं या संदर्भात देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। यानंतर सदर सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील पंचायत व विविध सरकारी कार्यालय संस्था हे साठवणूक आणि विक्री केंद्र असतील याप्रमाणे आपणास नियोजन करायचे आहे। म्हणजे विक्री केंद्र कुठं असणार आहे, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायतीमध्ये, तर विविध सहकारी कार्यालय संस्था हे त्या ठिकाणी साठवणुकीचे केंद्र असेल तिथून ही विक्री केली जाणार आहे। हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तालुक्यातील घरांची संस्थांची संख्या
त्याचबरोबर आवश्यक झेंड्यांची संख्या, त्यांची खरेदी, वितरण, उत्पादन, प्रत्यक्ष झेंडे लावणे इत्यादी सर्व बाबींची पूर्तता, संपूर्ण नियोजन आपले सरावरून करण्याची जबाबदारी आपली राहील. कृपया याची नोंद घ्यावी. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सांगितलं की ग्रामपंचायत लेवलवरती ग्रामपंचायतीने हे सगळं पाहायचं आहे आणि ही संख्या पुरवायची आहे, जेणेकरून त्याचं उत्पादन, वितरण आणि प्रत्येक झेंडे सर्वांपर्यंत कसे पोहोचतील याचं नियोजन करायचं. संदर्भ क्रमांक 2 अन्वय आपले तालुक्यातील आवश्यक असणाऱ्या झेंड्यांची संख्या लक्ष निर्धारित करून संदर्भीय पत्रात नमूद पुरवठादार यांच्याशी संपर्क करून झेंड्यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित गट विकास अधिकारी यांची राहणार आहे. खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे सदरील उपक्रमांचे नियोजन करायचे. कार्यक्रमाची रूपरेखा, घरांची संख्या लक्ष निर्धारित करून शासनास कळवायचं आहे. 8 तारखेपर्यंत, 8 जुलैपासून हे कार्यक्रम सुरू होते, 8 जुलैपासून आपल्याला ही संख्या कळवायची. विविध स्तरावर हर हर तिरंगा उपक्रमाबाबत प्रशिक्षण, जाणीव जागृती करणे. 7 जुलै ते 15 जुलैपर्यंत हा कार्यक्रम आहे की प्रत्येकापर्यंत हे पोचवायचं आहे. ही जो आपण कार्यक्रम राबवणार आहोत, पूर्ण देशभर राबवणार आहोत, तर हे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. विविध स्तरावर लक्ष संख्यांनुसार झेंडा पुरवठादार निश्चित करणे. कोणाला ते झेंडे बनवायचं, उत्पादन करण्याचं, पुरवठा करण्याचं, टेंडर किंवा आपण म्हणूया ते उत्पादन करायला सांगायचं आहे, तर ती माहिती या ठिकाणी द्यायची आहे. ते निश्चित केले जाणार आहे 11 जुलै ते 15 जुलै यांच्या दरम्यान. त्यानंतर शाळा, कॉलेजेस, NCC, NSS, स्वयंसहायता समूह, युवा मंडळ इत्यादींमधून तिरंगा व्हॉलंटियर्स म्हणून नियुक्ती करणे. हे काही असणार आहेत गट की जे गावा पातळीवरती किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन याचं मार्गदर्शन करू शकतील. तर शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी, NSS, NCC, स्वयंसहायता गट यांमधून ह्या लोकांची निवड करून त्यांना काही जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत 16 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान. त्यानंतर ग्रामीण भागात राज्यातील घरांवर, दुकाने, विविध संस्था, कार्यालयांवर तिरंगा फडकवण्यासाठी उपलब्ध झेंड्यांची संख्या निर्धारित करणे. ग्रामीण भागातल्या सर्व घरांवरती, दुकानांवरती, संस्थांवरती, कार्यालयांवरती असे झेंडे लावायचे आहेत. 20 जुलै ते 30 जुलैपर्यंत त्यांची संख्या निश्चित करायची. तसेच वरील संदर्भीय पत्रात सोबत देण्यात आलेल्या माहितीपत्रकानुसार आपल्या स्तरावर नियोजन करून सर्व संबंधितांना कळवण्यात यावे. तसेच शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देखील कार्यालयाला शासनाने दिलेल्या वेबसाईटवरती भरून प्रस्तुत प्रकरणी दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यायची. हा महत्त्वाचा कार्यक्रम आपण 75 वर्ष पूर्ण करतो याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या आठवड्याभरामध्ये आपल्याला करायचा आहे. तर 8 दिवस आपण 15 ऑगस्टचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळणार आहे 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या कालावधीमध्ये. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे आपण घेतो आहे, म्हणजे पूर्ण भारतभर हा कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि त्यामुळे सगळीकडे तुम्हाला एक वेगळं वातावरण ह्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल. 8 दिवस तो झेंडा आपण या ठिकाणी ठेवणार आहे, त्यामुळं जी ध्वजाची संहिता आहे तिचा पालन केलं जाईल ह्या 8 दिवसभरामध्ये. तर याच्याकडे देखील लक्ष दिलं जाणार आहे, कोणी झेंड्यांचा किंवा त्या तिरंग्याचा अपमान होणार नाही, त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम होणार नाही, तर याची सुरुवातीला सूचना ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ते देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार. अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवला जातो आहे. याच्या संदर्भात आणखी काही न्यूज आपल्याला मिळाल्या की आपण त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, परंतु हा कार्यक्रम होणार आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे हे आपल्याला कळावं, लक्ष द्यावं आणि आपल्या आजूबाजूला देखील चांगल्या आनंदात आपण हा आठवडाभर कार्यक्रम राबवूयात, आपण देखील त्यामध्ये सहभागी होऊयात. आपल्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या लोकांनी हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत केलेली आहे, तर या सर्वांनी त्यामध्ये त्यांचं स्मरण करूयात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी.
चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो